2016 की घटना है, वो वहाँ पे जो ये है कोराड़ी विद्युत वाहिनी जो का जो काम चालू था डालने का, वहाँ पे जो इंजीनियर्स जो है अमोल खुबाड़कर और घोंगे, यहाँ वो खेत मालक को उसके खेत से जो लाइन गई उसके बारे में, नुकसान भरपाई के बारे में और बाकी चीज़ों के बारे में चर्चा कर रहे थे। उतने में ये सुनील केदार और बाकी की उसके जो साथीदार है वह आए, उन्होंने ये इंजीनियर्स के काम में बाधा निर्माण किया और उनको मारहाण किए और उसके साथीदार जो थे उन्होंने भी उनको मारहाण किए। इसलिए यह खटला न्यायालय में चला है और उसमें 1 साल की सज़ा और 5,000 रुपये जुर्माना न्यायालय ने उनको ये किया। इसमें टोटल 5 लोग थे, इसको सुनील केदार साहब को पकड़ के कर सकते, अपील कर सकते हो, ये इसके खिलाफ में अपील कर सकते। ये जो प्रकरण होता सर इकड़े बघा, हे बरच जुना प्रकरण होता, एका गावामध्ये माननीय सुनील केदार यांची सभा चालू असताना तिथे एक हबीब भाई नावाचे व्यक्ती तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की हे जे विद्युत कंपनीचे लोक आहेत ते आमच्या शेतांचं अतोनात नुकसान करत आहेत आणि काही कॉम्पेन्सेशनही द्यायला तयार नाही, तरी तुम्ही मेहरबानी करून चला। त्यावेळेला श्री सुनील केदार आणि त्यांचे 3 फॉलोअर्स, ते मनोहरराव कुंभारे होते, वैभव घोंगे होते, आबाजी देशमुख होते, हे सगळे तिथे हबीबाईच्या शेतात गेले आणि तिथे पाहिलं तर काहीही परवानगी किंवा कार्यवाही पूर्ण न करता सगळ्या शेतामध्ये पूर्ण वायर सगळ्या तार पडल्या होत्या आणि शेताचं अतोनात नुकसान झालं होतं। त्याच्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं की हे तुम्ही काय प्रकार करत आहात, हे योग्य नाही आहे। तर त्यावेळेला त्यांनी मुजुरी केली आणि म्हणून केदार साहेबांनी त्याला सांगितलं की ठीक आहे, मी हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून तुमच्यावर योग्य ती कारवाई करेन। त्याच्यानंतर हे लोक अधिकारी लोक यांनी बाय वे ऑफ स्ट्रॅटेजी हे आपल्या नागपूरला वापस आले, वरिष्ठांशी चर्चा केली आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्यावर कारवाई होऊ शकते आहे, तेव्हा त्यांनी संगनमत करून रिपोर्ट तयार केला। या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आलेल्या आहेत। रिपोर्ट तयार केला, तो रिपोर्ट त्यांनी पोलीस स्टेशनला पेश केला, तो रिपोर्ट लपवण्यात आला, नवीन रिपोर्ट लिहिण्यात आला, या सगळ्या गोष्टी न्यायालयासमोर आल्या होत्या। तर त्वरित रिपोर्ट न देणे, सत्य परिस्थिती लपवणे आणि पूर्णतः खोटी आरोप करणे, या सगळ्या गोष्टी आल्या होत्या। पण तरी विद्वान न्यायाधीश महोदयांनी सर्व गोष्टीचा विचार करून तक्रार करता जो व्यक्ती होता अमोल, त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून सर्व आरोपींना कलम 353, 332, 504, 294 अंतर्गत शिक्षा ठोठावलेली आहे। एक एक वर्ष ही 353 मध्ये, 332 मध्ये पुन्हा एक वर्ष, पण या सर्व आणि 506 मध्ये 6 महिने, पण या सर्व शिक्षा एकत्रित भोगतायच्या असल्यामुळे इफेक्टिव कन्व्हिक्शन इज ऑफ 1 इयर आणि अलग अलग कलमामध्ये एकंदरीत 14,000 रुपये फाईन करण्यात आला। आता हे जजमेंट आम्ही अजून पूर्ण वाचलं नाही, पण केस चालवली असल्यामुळे प्रॉसिक्युशनचे काय काय चुका झाल्या होत्या त्याची मला पूर्ण कल्पना आहे। या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जरूर दाद मागण्यात येईल। नाही, कसं आहे की ही गोष्टच आहे की न्यायपालिकेने जो काही आपला निर्णय दिला तो आम्ही मान्यच करतो, कारण आम्ही सगळेजण लोकशाहीला मानणारे लोक आहे। न्यायपालिकेने जो काही निर्णय दिला तो आम्ही मान्यच आहे आम्हाला, आणि लोकशाहीला मानणारेच लोक असल्यामुळे त्यामध्ये काही विशेष होऊ शकत नाही। नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याला 1 महिन्याचा आम्हाला अपील करण्याची वेळ असतो, अपील आता वाटते ते आम्ही ती करणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी सस्पेन्शन, आमच्या जी आम्हा जो शिक्षा दिली होती त्याला 1 महिन्यासाठी सस्पेन्शनचा ऑर्डर त्यांनी मंजूर केला, आता आम्ही अपील अटकने जाणार आणि न्याय देवता जो काय त्याला ते आम्हाला मान्यच आहे, पुढंसुद्धा मान्य राहील।